सर्वात प्रथम तर मी TV9 चे आभार करते का त्यांनी वेलोनवेली आमच्यासाठी मदत केलेली आहे. आणि कोविड असो किंवा आमच्या काही समस्या असो, मग आम्हाला TV9 आणि महाराष्ट्र मीडियाने नेहमी सपोर्ट केलेला आहे. मी सलमा, डॉक्टर सलमा खान, आणि मी किन्नर माय ह्या संस्थेची फाउंडर आहे आणि तशीच मी लोकअदालतची पॅनलिस्टसुद्धा आहे. मी 11 जून 1974 कोकणातली आहे मी, आणि मी जन्मली 11 जूनला. जूनमध्ये माझा वाढदिवससुद्धा झाला आणि आज आपण इथे बोलून मला एवढा सन्मान केला त्यासाठी मी काहीतरी बोलू, कसं बोलू म्हणून मी माझंच विसरून गेली आहे का काय. आणि माझं लहानपण आहे ना खूप स्ट्रगलिंगनी गेलेलं आहे. म्हणजे मी एक मिडिल क्लास फॅमिलीमधून येते. माझे बाबा एक RTO ऑफिसर होते, आई माझी हाऊसवाईफ होती. आणि मला जेव्हा मी शाळा शिकत होती तेव्हा मला नन लोकांनी शाळेत घातलं आणि माझी हट्ट होती का मला कॉन्व्हेंट शाळेत शिकायची आहे म्हणून. त्याच्यानंतर मी वयाच्या 14-15 वर्षाची झालीनंतर मला माझ्या भाऊ बहिणींनी घरातून काढून दिलं. आई माझी मात्र रडत होती माझ्यासाठी आणि माझ्या आईने माझ्यासाठी नेहमी माझी मदतच केलेली आहे. आणि 6 जानेवारी 2006 रोजी त्या आता नाही आहेत, त्या ऑफ झालेल्या आहेत. 26 जुलैच्या पावसानंतरचा पाऊस त्यांनी बघितला नाही. आणि किन्नरामध्ये मी ज्यावेळेस आली तो प्रवास खूप कठीण होता. 1995 महाराष्ट्रमध्ये HIV/AIDS अवेअरनेस करण्यासाठी ट्रान्सजेंडर हवे होते, कोणीच ट्रान्सजेंडर पुढे यायला तयार नव्हतं. मग त्यावेळेस मी समोर आली आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी म्हणून मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. माझं PhD झालेलं आहे सोशल सेक्टरमध्ये आणि आज मी तुमच्या समोर उभी आहे. मी एक गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहे, भारताची पहिली गोल्ड मेडलिस्ट ट्रान्सजेंडर आहे. मला शीला दीक्षितने आणि सोनिया गांधींनी, मनमोहन सिंग यांनी ताडकटोरा स्टेडियममध्ये 2006 गोल्ड मेडल देऊन माझं सोशल वर्कसाठी मला त्यांनी गोल्ड मेडल दिलं होतं का बेस्ट सोशल वर्कर म्हणून. आणि असेच खूप अवॉर्ड मला आहेत आणि तुम्ही आशीर्वाद कराल, तुमचा आशीर्वाद असेल तर माझ्यासाठी अजून उन्नतीच्या मार्गाला जाईन. मला कसं, मला फेम जास्त फेमस होणं हे गरजेचं नाही आहे, जमिनी हकीकतवर त्यांना काय लाभ भेटतो आहे, माझा समाज कुठे उपाशी मरू नये म्हणून ह्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि पुढेही काम करत आहोत. आम्ही हा लढा चालू ठेवला आहे आणि हा लढा चालूच ठेवणार आहोत. जवसर त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देत नाही तवसर आमचा हा लढा चालूच राहणार.